नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना माहीतच आहे की आपल्या भारत सरकारच्या वतीने जो काही कांदा निर्यात होत आहे या निर्यात होणाऱ्या कांद्यावर शुल्क हे लावण्यात आलेलं ला आहे चाळीस टक्के शुल्क हे या कांद्यावर लावण्यात आलेलं ला आहे तर मित्रांनो हे शुल्क लावल्यामुळे काल बांगलादेशमध्ये आपला जो काही कांदा निर्यात होतो आहे तर त्याची निर्यात किती कमी झाली तसेच मित्रांनो काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याचे भाव हे चांगले सुधारलेले पावयास मिळालेले आहेत तर बांगलादेशने किती रुपयांनी आपला कांदा काल खरेदी केला सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो काल गोजदंगा येथून अठ्ठेचाळीस ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झालेला आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून अठ्ठावीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झालेला आहे अशा दोन्ही ठिकाणाहून मिळून शहात्तर ट्रक कांदा काल भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो एक्सपोर्ट जवळजवळ नेम्यानी कमी झालेली काल दिसून आली तर मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला एक्केचाळीस रुपये किलोपासून सेहेचाळीस किलोपर्यंत सेहेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर नगर जिल्ह्यातील कांदे बेचाळीस रुपये किलोपासून त्रेचाळीस रुपये किलोपर्यंत काल नगर जिल्ह्यातील कांद्याला बाजारभाव बॉर्डरवरती निघाले तर मध्य प्रदेशचा कांदा अडोतीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकला आहे तर मग मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की निर्यात ही जवळजवळ निम्म्याने घटलेली आहे परंतु कांद्याचे भाव काल बॉर्डरवरती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ दहा रुपयांनी वाढलेले आहेत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा हा शेहेचाळीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त काल त्याला बाजारभाव बॉर्डरवरती निघालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा